चला ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये पाठवा बॅटिंग करणारी टीम पिंपळास. चला ओपनिंग प्लेयर मैदानामध्ये पाठवा बॅटिंग करणारी टीम पिंपळास. मैदानामध्ये जाताना खेळाडूंना सूचना आहे मोबाईल अथवा बाईकची चावी नेऊ नका. तसं चित्र जर आढळून आलं तर आयोजन कमिटीची पॅनल तुम्हाला डिक्लेअर करेल, तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि त्यामुळे स्पर्धेचे नियम आयोजकांनी नियोजित केलेल्या सर्व अटी तुम्हाला मान्य कराव्याच लागतील. ओपनिंग प्लेयर पाठवा लवकर मैदानामध्ये टीम पिंपळास. सचिन आणि राज ही सलामीची जोडी सद्यस्थितीला मैदानाकडे दाखल झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पिंपळास टीमच्या वतीनं ताडाली टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी त्वरित मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. आपण ताडाली टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी वेहले टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी त्वरित मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. वेहले टीम मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला बॉलर अशोक डिंडा. भूमी स्पोर्ट्स महाराष्ट्र विरुद्ध पिंपळास टीम दोनच्या दरम्यान मॅच. पहिलाच बॉल अशोक डिंडाचा आउटसाइड ऑफस्टिंग पिचिंग झाला आणि त्यानंतर बरदा वेगानं निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल लाईन रीड करता आली नाही राखी गेलमध्ये बॅट्समन सचिनला आणि डॉट बॉलनं स्पिनला इथे सुरुवात करत असताना बॉलर अशोक ऑनसाईडला उचलण्याचा प्रयत्न. या वेळेला देखील टायमिंग झालेलं नाहीये. विकेट किपर पोहोचलाय बॉल वरती पण तोपर्यंत लेग बायच्या रूपानं अगदी सहजतेनं ही एक रन इथे कम्प्लीट करत असताना बॅट्समन सचिन या एका रनच्या साथीनं बॅटिंग करत असताना पिंपळास टीमचं अकाउंट या मॅचमध्ये खुलं झालं आहे. अतिरिक्त धावेसोबत मॅचमध्ये टीमचं अकाउंट इथे ओपन झालं आहे आणि सध्याच्या स्थितीला टीमचा डाव फलक जाऊन पोहोचलाय ते एक आकड्यावरती. स्ट्राइकिंग इनमध्ये बॅट्समन राज जो सलामीचा फलंदाज आहे नेहमीचा आक्रमक बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो तो राज स्ट्राइकिंग इनचा भार सांभाळत असताना बॉलर तयार अशोक पुढे सरकून फटका उजगूट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर अगदी बॉलच्या खाली सोपा झेल तिथे टिपला गेलाय. राज बॅक टू द पवेलियन अशोक डिंडाच्या काट्यामध्ये पहिली सफलता आणि एक या आकड्यावरती बॅटिंग करणाऱ्या पिंपळास टीमला पोहोचला हा पहिला धक्का. ताडाली टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर वेहळे टीम कॅप्टन त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा. आपण पहिलीच सफलता इथे मिळून दिली बॉलर अशोक डिंडानं चांगली कामगिरी तो करत असताना. स्ट्राइक गेटवरती सचिन स्विचचा मानस होता अगदी पायात होता हा बॉल. फटका तर इम्प्लिमेंट केला तर फिल्डर देखील डीप मधून पोहोचला. इनफील्ड मध्ये चांगलं सिच्युएशन झालं एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. तोपर्यंत आणखीन एक रन ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या पिंपळास टीमच्या अकाउंटमध्ये टीमचं धावफलक
सद्यस्थितीला पुढे पोहोचलाय ते म्हणजे दोन्ही आकड्यावरती टू रन ऑन द बोर्ड लेफ्ट हँडेड बॅट्समन मयूर सद्यस्थितीला स्ट्राइकिंग इन वरती मैदानाकडे दाखल झालाय टीमसाठी बॅटिंग करण्याकरता ॲट ऑर्डर नंबर टू जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक्स लगावण्याची पाखुडोटी हुक करण्याचा प्रयत्न लेडी गेज घेतलीये फटका निघून चाललाय डिफान लेक्सी मारेशेच्या बाहेर बॉल सीमा पार मयूरच्या बॅटमधून येतोय हा चौकार पोहोचले सहा आकड्यावरती ऑन साइड ला गॅप मध्ये लॉफ केला हा बॉल फिल्डर पोहोचतोय व्हॉट इज लॉन्ग ऑनच्या दरम्यान बाउंड्री रोपच्या नजदीक चांगली फिल्डिंग झाली आहे आणि जोपर्यंत दोन धाबा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन मयूर दोन धाबेच्या साथीनं संघ पुढे सरकलाय तर म्हणजेच पिंपला असताना टीमचं धावफलक पुढे पोहोचलाय ते पहिल्या ओव्हरच्या अखेरी साठी आकड्यावरती राज शून्यावरती बाद झाले होते त्यानंतर मयूरला चांगला स्टार्ट मिळाला या मॅच मध्ये दोन बॉलचा सामना त्यानं केला 300 स्ट्राइक रेट ने तो बॅटिंग करतोय एक चौकार त्याच्या बॅटमधून एक दुहेरी धाव आणि टीमचा धावफलक पहिल्या ओव्हरच्या आणि ती पाच ओव्हरच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरी जाऊन पोहोचले ते म्हणजेच आठ या आकड्यावरती बॅलन्स षटक राहिलं दोन्ही टीम करता समानता साधली दोन्ही संघांनी आणि सद्यस्थितीला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक टाकण्यासाठी भूमी स्पोर्ट्स मांडा टीम कडून बॉलर तयार झाले बॉलिंग ट्रॅक वरती अनिल तर यानंतर होणारा पहिल्या फेरीचा तिसरा सामना वेहळे आणि त्यांच्या विरुद्ध ताडाली अशी लढत असेल स्ट्राइकिंग एंडमध्ये बॅट्समन सचिन आहेत आणि नॉन स्ट्राइकिंग एंडमध्ये आहेत बॅट्समन मयूर दुसरे षटक टाकण्यासाठी बॉलर तयार झाले अनिल कॉमेट हवे इन कडून सध्याच्या घडीला टीम करतात गोलंदाजीचा भार सांभाळतात मॅन्डेटरी पॉवर प्ले पी टू इन प्रोग्रेस बॉलर तयार अनिल पहिलाच बॉल इथे क्रेशर यॉर्कर नामोहरण केलंय डॉमिनेट केलंय इरादे उद्ध्वस्त केलेत बॅट्समन सचिनचे क्लीन बोर्ड यष्ट्या उद्ध्वस्त यु मिस दॅट डेफिनेटली फलंदाज होईल बाद टीमला पोहोचला हा धक्का दुसरा आणि सध्याच्या स्थितीला या मॅचमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा दुसरा धक्का इथे पोहोचला बॅटिंग करणाऱ्या पिंपलास टीमला आणि बॅट्समन नो कॅन्डिडेट इंटायर एंड बॅटिंग ऑर्डर नंबर फोर चौथ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झाला बॅट्समन अनंत राऊंड विकेटने या वेळेचा बॉल स्लॉग स्वीप केला आहे फिल्डर पोहोचला डीप मध्ये बॅकवर्ड स्कोरले गेला चांगली फिल्डिंग झाली आहे बाउंड्री रोपच्या नजदीक चांगला थ्रू देत असताना विकेट किपर एनकडे तोपर्यंत मिळत आहेत त्या एकूण दोन धावा आणि दोन धाबेच्या साथीनं टीमचा धावफलक इकडे पुढे पोहोचत असताना डबल डिजिट डबल फिगर टीन रन ऑन द बोर्ड दहा रन आहेत स्कोरबोर्ड वरती विकेट आउट झाले दोन दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला प्रगती पथावरती राऊंड विकेटने बोलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअरमध्ये प्रयत्न चुकला अनिल यांचा कॅच तिथे ड्रॉप झाली आहे कठीण कार्य असतं स्वतःच्या फॉलोअरमध्ये झेल टिपणं आणि बॉडी स्टँड सावरत असताना हा बॉल अगदी त्याच्या हाताच्या मधून फरार झाला तोपर्यंत एक रन
हेलो चेक त्रियानंतर सामना असेल विजय संघ आणि त्यांच्या विरुद्ध तिसगाव द्वितीय फेरीची पहिली मॅच. तिसगाव संघाला रिक्वेस्ट आहे आपण कुठे जाऊ नका. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न टाइमिंग होत नाही आहे. अँकल मोड केला होता आणि त्यानंतर फटका सजवण्याचा प्रयत्न बॅट्समन मयूरचा. अंपायर संघ इट इज फ्रॉम लेग बाज. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करत असताना पिंपलास टीमच्या अकाउंटमध्ये. शिवाजी दादा सासऱ्यांचं शुभागमन झालं. विनंती आहे व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. राऊंड टू विकेट अनिलचा हा बॉल ऑफस्टिक सोडून चाललाय. अंपायर सिग्नल इट इज व्हाईट. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करत असताना टीम पिंपला संघाच्या अकाउंटमध्ये. आणि एक्स्ट्रा रन नंतर टीमचा दाफलक पुढे पोहोचलाय. ते म्हणजे सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती 12 आकड्यावरती. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाही आहे. फुलर लेन डिलिव्हरी पॅटर्न पार्ट मधून टप्पा पडल्यानंतर बॉल भरता वेगानं निघून आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. हाय तो डॉट बॉल. स्टील वन टू गोजून एका बॉलचा खेळ शिल्लक. रन आहे 13. ऑन साइडला स्वीप केला हा बॉल गॅपमध्ये ढकलला. स्कोरलेगचा फिल्डर खूप दूरवरती बॉलच्या पाठीमागे मोठी चेस. फिल्डरचे प्रयत्न भरले तर पुढे बॉल निघून चालला. दंडन करत सीमारेच्या पार. अनंत यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. वारली टीम जर आपण उपस्थित झाले असाल तर कर्णधार किंवा प्रतिनिधीला विनंती आहे आपली उपस्थिती इथे दर्शवायची. आयोजकांची त्वरित संपर्क साधायचा द्वारली टीम. बिकॉज टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड प्लस आमच्यासाठी वेळ खूप किमती आहे त्यामुळे आम्ही मॅच देखील ऍडजस्ट करू शकतो. सेकंड राऊंडची पहिली आपण जर आले असाल तर आपण पहिल्या फेरीचा तिसरा सामना देखील लगेच स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे आपली उपस्थिती दर्शवायची आहे द्वारली टीम. दोन ओव्हरचा खेळ इथे संपला. पिंपला संघ बॅटिंग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जाऊन पोहोचला. तो म्हणजेच 8.50 धावेच्या सरासरीनं दोन ओव्हरच्या अंती 2 विकेटच्या नुकसानानंतर सद्यस्थितीला 17 या आकड्यावरती. अनिल यांनी दुसरं षटक हाताळलं. 9 रन त्यांनी खर्च केला. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. आणि सध्याच्या घडीला टीम करतात तिसऱ्या षटकामध्ये. बॉलर तयार झाल्या बॉलिंग ट्रॅकवरती. जगन पाटील इज एक्सपिरियन्स क्रिकेटर ज्यांच्याकडे खूप अनुभव आहे. सध्याच्या घडीला तिसऱ्या ओव्हरमध्ये ते बॉलिंग करण्याकरता सज्ज होत आहेत. सातत्याने प्रेक्षक वर्गाकरता आम्ही सूचना करत आहोत घरबसल्या जितका जास्तीत जास्त आनंद तुम्हाला स्पर्धेचा घेता येईल तितका जास्तीत जास्त आनंद तुम्ही घ्या. कारण मैदानावरती फक्त 10% प्रेक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. त्याच्या सूचना आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यांचं पालन करता तुम्ही. तुमचा देखील आभार. लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. बॉल अवेत. फिल्डर डीप मधून जज करत होता. मिसकम्युनिकेशन झालं दोन फिल्डरच्या दरम्यान. आणि तिसऱ्या रनचा प्रयत्न मयूरचा इथे अगदी यशस्वीरित्या ठामपणे त्यांना पार देखील गेला. 3 धावा ऍड होतील बॅटिंग करत असताना पिंपलास टीमच्या अकाउंटमध्ये. बॉल हवेत होता. शॉर्ट मिड ऑन आणि त्याचबरोबर लाडिश लॉंगवनचा फिल्डरमध्ये कम्युनिकेशन जुळलं नाही. आणि जोपर्यंत बॉलची सेफली ग्राउंडिंग होईल तोपर्यंत या 3 रन्स दिशी विघा नाही ते कम्प्लीट करत असताना बॅट्समन मयूर आणि त्याचबरोबर बॅट्समन अनंता ट्रिपल नंतर टीमचा डाउफल कुठे पोहोचेल. इन डबल डिजिट डबल फिगर 20 रन ऑन द बोर्ड. 20 धावा आहे डाउफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सद्यस्थितीला मैदानामध्ये सुरू आहे. स्ट्राइकिंग एडवरती आहेत बॅट्समन अनंता जे 4 बॉलमध्ये कॉन्ट्रीब्युशन देत आहेत 7 रनचं. एक चौकार ज्यांच्या बॅटमधून इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड विकेट जगन पाटील. राऊंड विकेट लो फुल टॉस बॉल फटका इथे फसला. वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान फिल्डर बॉलच्या खाली आलाय. सोप्पा झेल तिथे टिपला जातोय. फलंदाज अनंत होईल बाद. 20 आकड्यावरती पोहोचला पिंपलास टीमला हा तिसरा धक्का. बिग विकेट डाऊन बिग लॉस. मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होता अनंत यांचा पण टायमिंग या बॉल वरती जुळला नाही. आणि वाडेश लॉंगॉनला डीप मध्ये सोप्पा झेल तिथे टिपला फिल्डर न. जगन पाटील यांच्या खात्यामध्ये हे पहिलं सुयश तर सांघिक तिसरी सफलता. फिल्डिंग करणारा जयमल्हार मांडा या टीम करता. बॅट्समन ऍट बॅटिंग ऑर्डर नंबर 5 मैदानाकडे दाखल झालाय विशाल.
ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला स्किट झाला आणि फर्नीचर तिथे डिस्ट्रॉय झालंय यस्टनचा वेध घेतलाय बॉलला जगन पाटील यांच्या काट्यामध्ये हे लागोपाठचं दुसरं शुएश क्लीन बोल्ड दांडी गोल झाली आहे बॅट्समन मयूरची टीमला पोहोचलोय हा चौथा धक्का न्यू बॅट्समन मैदानाकडे जात आहेत देवेंद्र पिंपलास टीमचा डाव सद्यस्थितीला इथे संकटामध्ये सापडला आणि संकटावरती जर मात करायची असेल तर या मॅचमध्ये देवेंद्रला आता टीमचा डाव सावरावा लागेल जगन पाटील ऑन विकेट हॅट्रिक कालच्या दिवसात स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली किशोर मोरगे मॅन फॉर्म उत्कर्ष दहिवली आणि दुसरी विकेट हॅट्रिक इथे संबंधित करेल का बॉलर जगन पाटील हे देखील पाहण्याजोगं संधी निर्माण झाली आणि ते संधीचं सोनं तिथे करतील का हे पाहण्याजोगं राऊंड विकेटने फुलडली डिलिव्हरी सन्मान देण्यास भाग पाडलं हलक्या बाकलिपनं फक्त सॉफ्ट हँडेड पुश करत असताना बॅट्समन देवेंद्र टेस्ट क्रिकेटमध्ये या प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याप्रकारे पहिलाच बॉल मिडल करत असताना हाय दोडॉट बॉल या वेळेला ऑनसाइडला उचलला हा बॉल देवेंद्रनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चाललाय मिडविकेट सीमारेषा पार हा षटकार मोठा ब्लास्ट पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक चेक केला देवेंद्रनं आणि त्यानंतर आक्रमण सध्याच्या वेळेला करत असताना बॉलर जगन पाटील यांच्या विरुद्ध षटकार इथे त्यांना ठोकला आणि टीमचा दावफलक सद्यस्थितीला सहा धावेच्या साथीनं फलकावरती पुढे पोहोचत असताना 26 आकड्यावरती स्टील 1-2 गो तिसऱ्या ओव्हरचा अजून एक बॉल इथे शिल्लक वारली टीम कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर विनंती आहे आपली उपस्थिती त्वरित दर्शवायची आहे आपण रिपोर्टिंग करायचं त्वरित बाखुडू देऊन हुक केला ऑन साइडला फिल्डर नाही आहे गॅप शॉट सिलेक्शन फक्त दिशा देत असताना गोलंदाजाच्या गतीचा पुरेपूर वापर केला आहे आणि बॉल वेगानं निघून चालला लॉंग लेग सीमारेषा पार हा चौकार शेवटच्या दोन बॉलवरती आक्रमणानं बॅटिंग केली आहे देवेंद्र यांनी दोन बॉलमध्ये जगन पाटील यांच्या विरुद्ध एक चौकार एक षटकार ठोकत असताना टीमचं दावफलक त्यांनी पुढे नेऊन ठेवलं तीन षटकांच्या अखेरीस 10 धावेच्या सरासरीनं 30 आकड्यावरती 30 रन आहेत स्कोरबोर्डवरती चांगली बॅटिंग करत असताना देवेंद्र तीन बॉलमध्ये 10 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून जसा तो मैदानामध्ये दाखल झाला पहिल्याच बॉलवरती त्यांना स्ट्रोक चेक केला त्यानंतर आक्रमकांना आक्रमक पद्धतीने त्याने सुरुवात केली इनिंगला आणि सध्या घडीला फ्लाइंग स्टार्ट इथे करून देत असताना टीम पिंपलासच्या संघाला भूमी स्पोर्ट्स मांडा टीमच्या विरुद्ध खेळत असताना तीन ओव्हरचा खेळ इथे संपलाय तीन ओव्हर नंतर 10 धावेच्या धावगतीनं रन झालेले आहेत 30 5 ओव्हरची ही मॅच बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये तयार होतोय बॉलर अशोक डिंडा त्यांना मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग केली होती एक सफलता टिपली होती इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं ते अशोक डिंडावरती कॅप्टनने पुन्हा एकदा ते विश्वास दाखवला फील्ड प्लेसमेंट तुम्ही पाहू शकता बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान एक फिल्डर वाडीश लॉंगन मिडविकेटने त्याच्याबरोबर बॅकवर्ड स्कोरलेला एक फिल्डर कव्हर पॉइंटला एक फिल्डर आहे 38 सर्कलमध्ये बॉलर तयार अशोक स्विच हिट करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये बाउन्स दर्जेदार होतं बॉलवरती आणि बाउन्स नाही ते बीट झाला स्ट्राइकिंग एअरमध्ये बॅट्समन विशाल सरप्राईज करून जातो या चेंडू बॅट्समन विशालला आणि त्यानंतर वेगानं टेक ऑफ घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल टीमची टोटल स्थिर राहिली आहे रन झालेली आहे 30 सेकंड स्पीनला सुरुवात इथे दर्जेदार करत असताना अशोक डिंडा या वेळेला थोडा खाली राहिला हा बॉल ऑन ड्राईव्ह इथे गेली आहे वाडीश मिडॉनच्या दरम्यान फिल्डर पोहोचला होता थ्रू थोडा वाईट आला यस्टनचा वेध घेण्याचा त्याचा प्रयत्न यस्टनचा वेध घेता आला नाही आणि जोपर्यंत बॅकअप देईल बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर तोपर्यंत दोन धावा अगदी सहजतेनं या बॉलवरती कंप्लीट करत असताना बॅट्समन विशाल दोन धाव्याच्या साथीनं संघ पुढे सरकलाय तो म्हणजेच पिंपलास आणि टीमची टोटल या डबल नंतर स्कोर कार्डवरती पोहोचली होती 32 32 आकड्यावरती
वारली टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर आला असेल तर विनंती आहे आयोजकांची संपर्क साधायचा. ऑनसाइड स्वीप करण्याचा प्रयत्न, टाइमिंग होत नाहीये. भन्नाट गती होती या बॉलवरती, जबरदस्त वेग होता. थर्डमॅनचा फिल्डर पोहोचला बॅकवर्ड पॉइंट मध्ये इनफील्डच्या दरम्यान छेदरक्षण करण्याकरता. तोपर्यंत मिळती आणखीन एक धाव आणि एका धावेच्या साथीनं टीमचा धावफल पुढे पोहोचत असताना इन डबल डिजिट डबल फिगर 33 रन ऑन द बोर्ड, 33 धाव आहे स्कोर कार्ड वरती. स्ट्राइक इथे रोटेट झाली आहे, स्ट्राइकिंग इन मध्ये सज्ज झाला बॅट्समन देवेंद्र. वारली टीम आयोजकाची संपर्क साधायचा. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, फिंगर मोड केली होती, बोटो विखुरली होती या बॉलवरती. लोगो फुल टॉस बॉल म्हणजे घेतला, फिल्डर पासून बॉल दूर निघून चालला. बॅकअप देत असताना लॉगॉनचा फिल्डर, बट दोन्ही फिल्डर्सला बीट करून बॉल निघून चालला सीमारेषा पार. हा तर मिसफील्डचा चौकार. शेतरक्षण थोडं खराब झालं या बॉलवरती आणि त्याच्या मोबदल्यात चार धावा इथे मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या पिंपलास टीमला चौकारानंतर टीमचा धावफलक पोहोचला 37-37 या आकड्यावरती. वारली टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर ताडाली टीम कॅप्टन दोन्ही संघांच्या संघ नायकांना सूचना आहे, नाणेफेके करता आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये यायचं पहिली इनिंग संपल्यानंतर आणि खेळाडू कक्षामध्ये शांत राहायचं. पिंपलास टीम फक्त टाल्यांचं बॅकअप तुम्ही द्या. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. जबरदस्त गती होती या बॉलवरती, थापडवरती घासला गेला हा बॉल. अंपायर सिग्नल इट इज फ्रॉम लेग बाईट्स. आणखीन एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या पिंपलास टीमच्या अकाउंटमध्ये. स्टील 1-2 अजूनही एका बॉलचा खेळ बॅलन्स, 14 षटकाचा रन झालेले आहेत 38-38. वारली टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर ताडाली टीम कॅप्टन दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना सूचना आहे, आपण मुख्य व्यासपीठाकडे त्वरित रिपोर्टिंग करायचं. स्ट्राइकिंग एडवरती बॅट्समन विशाल, चौथ्या षटकाचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी बॉलर सज्ज झालाय अशोक बिंडा. शॉट ऑफ गुड लेन, सरप्राइजिंग डिलिव्हरी, वेगवान बाउन्स होता या बॉलवरती आणि बॉल सर निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हाय तो डॉट बॉल, टप्पा जबरदस्त होता या बॉलवरती. बाउन्स देखील तिचा दर्जेदार पाहायला मिळाला. त्यानंतर अतिरिक्त उचली घेत असताना हा बॉल सरळ निघून येतो विकेट किपरच्या हातामध्ये. चार ओव्हरचा गेले ते संपला. चार ओव्हरच्या अखेरीस पिंपलास संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचला तो 38 या आकड्यावरती. अजून एका ओव्हरचा खेळ बॅलन्स आणि पाहायचं किती धाब्याचं लक्ष सेट करेल टीम भूमी स्पोर्ट्स मांडा संघाच्या विरुद्ध तो खेळत असताना. वारली टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर ताडाली टीम कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर बोथ टीम्स. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला, आपण नाणेफेके करता टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं. पीपी ऑन बॉलिंग ट्रॅक प्रमोद पाटील टीमसाठी अंतिम अखेरचा आणि निर्णायक षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये ते तयार झाले. ते त्यांचं पहिलं षटक आहे तर टीमचं आहे हे सांगीत पाचवं षटक. बाखुडी येऊन पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. एक रन तिथे कंप्लीट, भन्नाट वेगा नाही, एकच धाव तिथे मिळाली आहे. बॅकअप देत असताना डीप मधून मिडिकेटच्या दरम्यान फिल्डर ऋषभ दिंडा थ्रो चांगला दिलाय. सिंगल रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना सद्यस्थितीला 39-39 या आकड्यावरती. अजून पाच बॉलचा गेली शिल्लक पहिल्या इनिंगचा. ऑनसाइड ला उचलण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. स्किट होणार बॉल सर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. थोडीशी हरकत केली या बॉलला आणि ही लाईन रीड करता आली नाहीये. स्ट्राइकिंग मध्ये बॅट्समन विशाल ला हा येतो डॉट बॉल.
विषय मध्ये फटकाज गुड केला लॉफ्टेड इट फील्डर जज करतोय अगदी समालोचक क्षेत्राच्या समोर त्यांना जेले ते डिबला फलंदाज होईल बाद हा पाचवा धक्का पोहोचला पिंपला स्टीमला न्यू बॅट्समन कौशिक इंटरनेट बॅटिंग ऑर्डर नंबर 7 सातव्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झालाय रन झालेले आहेत 39-39 डिस्टन्स गाठता आला नाही या बॉलवरती आणि सोपा झेल तिथे टिपला जातोय अशोक दिंडाच्या वतीनं ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न ब्रेक बॉल थोडीशी फिरकी घेतली या बॉलला आणि त्यानंतर सरळ जाऊन विसरलं विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल दर्जेदार गोलंदाजी डेट ओव्हर स्पेशलिस्ट आहेत पीबी प्रमोद पाटील या वेळेला एक्झॅक्टली काय घडलंय पाहण्याचं उभं राहील फालेकचा फिल्डर बॅकअप देत असताना डीप मध्ये लॉंग लेगला अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल वाईड प्लस टू एकूण 3 एक्स्ट्रा रन ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या पिंपलास टीमच्या अकाउंटमध्ये आणि एक्स्ट्रा रन नंतर टीमचा दाफलक पुढे पोहोचत असताना 42-42 या आकड्यावरती ऑन साईडला बिगिट गेलाय प्रॉपर टायमिंग शॉट क्षेत्ररक्षक फक्त बनवून राहील दर्शक बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झाला सीमारेषा पार बॅट्समन देवेंद्रच्या बॅटमधून येतो दैदिप्य मानस्ट्रोक षटकार मोठा ब्लास्ट डेथ ओव्हरमध्ये आता आक्रमण खुलं गेलंय देवेंद्रनं षटकारानंतर टीमची टोटल पोहोचते 48-48 या आकड्यावरती स्टील 1-2 गो अजून एका बॉलचा गेली ती शिल्लक या वेळेला क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न बॅट्समन बीट झाला विकेट किपरचा बॅकअप थोडं उशिरानं आलं तोपर्यंत मिळती आहे ही एक धाव फ्रॉम बाय अंपायर सिग्नल फर्स्ट इनिंग इज कम्प्लीट 5 षटकांचा अखेर हे पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि बॅटिंग करत असताना पिंपलास टीमची धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती म्हणजेच 5 विकेटच्या नुकसानामध्ये 49-49 50 धावेचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये ठेवण्यात येत आहे ते म्हणजेच ग्रोमी स्पोर्ट्स मांडा या संघासमोर प्रति 5 षटकांमध्ये त्यांना सरासरी राखायची आहे धावगती मेंटेन ठेवायची आहे ती म्हणजे 10 रनची आणि सरासरी कशाप्रकारे ते मेंटेन ठेवतील ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती द स्वीट हाऊस ऑफ शापूर डोलखाम रमेश शिंदे सर यांच्याकडे धन्यवाद थँक्यू सो मच तेजीजी बिराडे मांडा आणि पिंपलास या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच चालू आहे प्रथम बॅटिंग केली पिंपलास संघानं 30 चेंडूमध्ये 49 धावा आणि विजयासाठी 30 चेंडूमध्ये 50 धावांची गरज असेल या मॅचमध्ये मांडा संघाला फायटिंग स्कोर तर बनवला या मॅचमध्ये पिंपलास संघाने परंतु बघूया हा स्कोर कुठपर्यंत तग धरून ठेवेल की अबाधित राहील ही मॅच बघायची आहे मांडा संघ ओपनिंग प्लेअर खेळपट्टीकडे पाठवायचे आहेत आमचे वर्मा सर रेडी होत आहेत नक्कीच प्रोफेशनल अंपायर आज या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले गेले थँक्यू सो मच वर्मा सर कारण योग्य डिसिजन पारदर्शकता आणि या पारदर्शकतेचं दुसरं नाव म्हणजे वर्मा सर त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करू 30 चेंडू आणि 50 धावा सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये मांडा संघाला 10 धावांची आवश्यकता असेल प्रत्येक षटकामध्ये दुहेरी अंकाची धावसंख्या गाठायची या मॅचमध्ये मांडा संघाला क्षमता आहे जशास त्याचं उत्तर या ठिकाणी देणारी बॅटिंग ऑर्डर मांडा संघाची सुद्धा आहे आम्ही अशोक डिंडाला खेळताना बघितलंय सातत्याने अनेक वर्षापासून हा खेळाडू आपला अधिराज्य गाजवतोय अनेक मैदानांवर
परंतु आज यात ऍट दिस मोमेंट काय करेल हे बघायचं आहे. विजयासाठी 50 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. माना संघाला दोन सलामीवीर ओपनिंग प्लेयर अशोक डिंडा आणि त्याच्यासोबत केतन नावाचा फलंदाज. मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे पोहोचताना पाहायला मिळतील या मॅच मध्ये 50 धावा. 30 चेंडू 50 धावा घाई करायचे मित्रांनो, कारण 12:56 झाली. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच अजून संपन्न झाली नाही याची नोंद आपण घ्या. 30 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल या मॅच मध्ये मांडा संघाला. वैयक्तिक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाज तयार. अनंता राईटा बोर्ड विकेट, पहिला बॉल फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र ऑन साईडला लाभ केलं. चेंडू निघून जाईल, वन बाउन्स ओवर दिलं, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इज ऑफ द मार्क बॅट्समन अशोक डिंडा वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल तो रूपांतर बीवर मध्ये झालंय. अंपायर डिसिजन देताना यस नो बॉल. सोने पे सुहागा याला म्हणतात कहा पर गलती कर बैठे मेरे दोस्त, इस शहर तो नमक का शहर है. पहिला चेंडू नो बॉल फेकलाय. संधी प्राप्त करून दिली फलंदाजाला ब्लाइंड शॉट खेळण्याची. अशोक डिंडा हे नाव गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेट जगतामध्ये ब्रँड बनत चाललंय आणि अर्थात पहिला चेंडू हातातून जणू काही निसरला की काय, त्यानंतर मात्र इम्प्रोवायझेशन दाखवलं, बदल केला आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. तोच निसर्गाचा नियम अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा आणि अपेक्षित बदलाची साक्ष गोलंदाज अनंताच्या माध्यमातून पाहायला मिळाली. येणारे 29 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल या मॅच मध्ये मांडा संघाला. जिंकणं प्रत्येकाला हवं आहे. क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असणारी व्यक्तिमत्व आयुष्यात कधी कोणती गोष्ट हरत नाही. प्रयत्न करावा लागतो. शॉट ऑन गोल त्यावेळेस मात्र लॉंग ऑनला डीपमध्ये शतरक्षक आहे. शतरक्षण केलं जाईल तत्पूर्वी एक सिंगल. समाधानी होतो फलंदाज अशोक आणि केतन. ओपनिंग प्लेअर सलामीची जोडी या मॅचमध्ये मांडा संघाला सावरताना पाहायला मिळेल. याचं कारण आहे की सातत्याने धावा बनवायचे या मॅचमध्ये. 28 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल अजूनही मांडा संघाला. सुरुवात चांगली करून दिली चौकाराच्या साथीने बॅट्समन अशोक डिंडाने. त्याला साथ देतो फलंदाज केतन. त्याच्याच खांद्याला खांदा लावून खेळण्याचा प्रयत्न होईल. यावेळेस मात्र हा फ्रॅकर बॉल होता. बघू शकाल पॉईंटच्या दिशेला क्षेत्रक्षक आहे. जजमेंट चुकली केली जणू काही सूर्याची किरण डोळ्यात आली की काय. परंतु जी माणसं कारणं सांगतात ना यशोगाथा कधीच त्यांच्या गळ्यामध्ये हार घालत नाही. यावेळेस कॉम्बिनेशन चुकलं, कॅच ड्रॉप आणि झेल चुकल्यानंतर अनेक प्रकारचे धमाके आम्ही बघितलेले आहेत. झेल घेतल्यानंतर विश्वकप सुद्धा तुम्ही जिंकता हे कपिल देवने शिकवलं आणि झेल चुकल्यानंतर तुम्ही अनेक प्रकारचे मॅच मध्ये नामवर नव्हता हे टेनिस क्रिकेट जगतामध्ये आम्ही अनेक वेळा पाहिलेलं आहे. जीवनदान केतनला यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. आपण बघू शकाल एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज अनंताच्या माध्यमातून. 7 धावा धावपलकावर आतापर्यंत लागल्या मांडा संघाचे. ओपनिंग प्लेअर केतन आणि अशोक हे दोन्ही फलंदाज विजयाचा रथ आतापर्यंत हाकण्याचा प्रयत्न केलाय. परंतु हाच रथ डेस्टिनेशन पर्यंत जाईल का हा मोठा प्रश्न असेल या मॅच मध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू फेकून झालेत. 7 धावा धावपलकावर मांडा संघाच्या. विकेट अजून पर्यंत नाही. ओव्हर पिच बॉल ऑफ ब्रेक होता. यावेळेस अपील उत्साह पॉझिटिव्ह अटिट्यूड पाहायला मिळतो. फलंदाज बाद मोठा अटसर दूर केला जातोय. यूज विकेट बॅट्समन अशोक बॅक टू द डगआउट. पहिला झटका लागतोय मांडा संघाला.
आमचे दीपक जी बिराडे सरने सांगितलं की लो स्कोर आहे परंतु दीपक सर असं म्हटलं जातं याच 50 धावा 500 व्हायला नको की काय ही चिन्हे पाहायला मिळतील कारण पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू फेकून झाले 7 धावा खर्च केला मंडाटरी पॉवर प्ले आहे आणि या मंडाटरी पॉवर प्ले मध्ये जर धावा आल्या नाही तर मात्र मांडा संघाला खूप मोठा संघर्ष पुढे करावा लागेल आपला भूतकाळ आठवून आपल्याला आनंद व्हावा यासाठी वर्तमान तेवढा ताकदीचा असायला हवा याच साठी गेला आतास 1 मार्चचा दिवस गोड गोड आणि स्वीट व्हावा सात धावा धावपळकावर केतन आणि रवी नवीन फलंदाज रवी पोहोचलाय अजूनपर्यंत कोणताही चेंडू खेळला नाही केतने मात्र एक चेंडू खेळलाय आतापर्यंत संघर्षाचं मैदान हे रणमैदान करून सोडणारा बॅट्समन अशोक माघारी परतलाय डगआउटच्या आश्रयाला दोन्ही नवीन फलंदाज परंतु शॉर्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा डगआउटमधून सेट होऊन जाणं आणि त्यानंतर डाव सावरणं ही गोष्ट करावी लागेल हा प्रकार बॉल समजदारीचा क्रिकेट टिपिन शॉट आडवी बॅट केली गेली यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तत्पूर्वी एक सिंगल पहिलं षटक संपलंय एंड ऑफ फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ वन विकेट 8 रन ऑन स्कोरबोर्ड 8 धावा धावपळकावर मांडा संघाच्या एक हलकीशी सुरुवात पाहायला मिळाली परंतु सातत्याला महत्व द्यावं लागेल या मॅचमध्ये मांडा संघाला तेव्हा कुठेतरी तुम्ही या मॅचमध्ये 50 धावांपर्यंत मजल दल मजल करत मजल मारू शकाल परंतु आतापर्यंत 8 धावा 1 महत्त्वपूर्ण विकेट विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असेल साहिल गोलंदाजी मार्गवर येईल पहिले षटक जबाबदारीने फेकले 8 धावा धावपळकावर त्यानंतर मात्र सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक साहिल पिंपळास संघाच्या वतीनं या पिंपळास संघाला आम्ही डोळखामच्या क्रीडानगरीमध्ये खेळताना बघितलंय ज्यावेळेला पांडुरंग पाटील पांडुरंग पाटील चषक व्हायचा त्या प्रत्येक चषकामध्ये सातत्याने पिंपळास संघाने आपलं अधिराज्य कायमस्वरूपी अबाधित आणि स्वातंत्र्य ठेवलं होतं बघूया तोच समन्वय या मॅचमध्ये लागेल का प्रथम बॅटिंग करत असताना 49 धावा आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलंय मांडा संघाच्या समोर हेच लक्ष पहिल्या षटकामध्ये थोडंसं कठीण वाटतं याचं कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा चांगली गोलंदाजी अनंताच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाजी मार्फत यार गोलंदाज साहिल मॅनफार्म पिंपळास दुसऱ्या ओव्हरमधील पहिला बॉल संधी आहे फलंदाज रवीला आज मात्र हिरो ठरण्याची कारण ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे मानाची सन्मानाची मुरबाड तालुक्याच्या भूषणाची असणारी स्पर्धा म्हणजेच आमदार चषक 2021 यावेळेस पहिला चेंडू खराब चेंडू याला म्हणतात दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर त्या फटाकेच्या दहकतेचा अंत आम्हाला लागत नाही वाईड बॉल नो बॉल आणि यावेळेस अंपायर डिसिजन वाईड आहे की नो बॉल आहे यस वाईड बॉल 5 धावा मिळतील सोने पे सुहागा हो संधी फलंदाजाला प्राप्त झाली कारण मेहनत कमी आणि फायदा मात्र जास्त लाईन खूपच खराब पाहायला मिळाली साहिलने पहिला चेंडू हाताळा आउट ऑफ द ऑफ स्टंप्स चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर मी तर म्हणेन वाईड लाईनच्या खूपच बाहेर चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला गेला की काय आणि चेंडू पिचिंग झाल्यानंतर विकेट किपरला हा चेंडू नजरेमध्ये भरला नाही बीट करून चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉपला रन्स पेजतील या चेंडूवर 5 एकंदरीत चौकार आणि अतिरिक्तच्या स्वरूपात 1-5 धावा या 5 धावांच्या मदतीने या मॅच मध्ये मांडा संघाची धावसंख्या 13 धावा पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं पण म्हटलं जातं मित्रांनो कोणीतरी सावरावं आणि कोणीतरी आवरावं यावेळेस मात्र आवरलं जात नाही आणि सावरलं जात नाही आणखी एक वाईट बॉल अनदर वाईट बॉल साहिलने खराब यावेळेस मात्र नॉट गुड क्रिकेट बाय पिंपळास टीम गोलंदाज साहिल चुका नाही तर खूप मोठ्या गुन्ह्यांना सामोरं जावं लागतंय यावेळेस जणू काही एखाद्या न्यायालयाच्या खिडकीमध्ये उभा असणारा संघ पिंपळास संघाला बघतोय जज समोर आहेत निर्णय लागेल की लागणार नाही हा खूप मोठा प्रश्न पिंपळास संघाला पडलाय 14 धावा धावपळकावर गोलंदाज तयार साहिल यावेळेस ओव्हर पिच बॉल लव उल्ली स्टेट ड्राईव्ह वन बॉल्स ओव्हर 13 फर्स्ट इनर रन्स मिळतील 4 मांडा संघ पहिल्या षटकामध्ये दादागिरी थोडीशी कमी जणू काही उंबऱ्यावर उभे होते परंतु आता मात्र उंबरट्याच्या बाहेर येऊन अख्ख्या जगाला आणि संकटांना उघड उघड आव्हान देताना पाहायला मिळतील या कितीही वेळा आम्ही त्या संकटांना निबड्या छातीनं सामोर जाऊ आणि आपल्या आयुष्यातील कर्तृत्वाचा डंका वाजवला जाईल हे या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे बॅट्समन केतन आणि बॅट्समन रवी जणू काही उगवता सूर्य सूर्याची खेळणं या संपूर्ण मैदानावर पसरवताना पाहायला मिळेल बॅट्समन रवी सूर्यासारखा तळपतोय घुसळण चालू आहे मंथन चालू आहे समुद्राच्या आतून खोलवर जाऊन पुन्हा एकदा हिरे माणिक मोती काढले जात आहेत धावांचा पुन्हा एकदा ढीक साचताना पाहायला मिळेल 18 धाबा धावपळक्यावर सुरुवात खराब त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली समजदारी दाखवली बॅट्समन रवी आणि केतनने
या वेळेस फुलटॉस बॉल होता ऑब्राई सगळला चेंडू गॅप मध्ये डाउन द ग्राउंड चेंडू जमिनीला गुदगुला करत निघून गेलाय डीप कव्हर लांगा बाउंड्री लाइनच्या बाहेर रन्स मिळतील चार रवि एक बार बल्ला चढावा रुकने वाला नाही हे सांगत असताना हर हाथी के माथे में मानिक मोती नहीं होते हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते हर समंदर में मोती नहीं होते और हर टीम में रवि जैसे खतरों के खिलाड़ी नहीं होते क्या बोल दाखवले दमकर बैट्समैन रवि ने एकूण चार रन अर्थात चार धावा 22 धावा धापलकावर येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज मानला संघ विजयाकडे आगेकूच करतो यावेळेस कमबॅक केलंय की नाही यस इट इज अ वाईड बॉल खराब गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये पहिल्या गोलंदाजाचं स्वप्न आणि पिंपला संघाचं स्वप्न जणू काय स्वल्प विराम घेतोय की काय या मॅच मध्ये खूप संकट वाढलंय पिंपला संघाच्या समोर परंतु संकट किती येऊ द्या आत्महत्या तुमच्या समोर पर्याय नसेल तुम्हाला मॅच मध्ये तह करून जमणार नाही तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा डंका वाजवावा लागेल आणि सातत्याने तुमच्या विजयाची दार सतार उघडी करावी लागतील तेव्हा तुम्ही या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित करून अर्थातच आमदार चषक 2021 ची असणारी 1 मार्चचा दिवस आणि ती संध्याकाळ गोड करण्याचा प्रयत्न केला जाईल बॅट्समन केतन आणि बॅट्समन रवी ऑन स्ट्राईक बॅट्समन रवी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता यावेळेस निश्चितच परफेक्ट मिडल करू शकले नाही रन्स मिळतील एक वन इज बेटर दॅन झिरो समथिंग इज बेटर दॅन नथिंग काही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळवावं म्हणून की काही प्रयत्न चालू आहेत केतन आणि रवी या दोन्ही फलंदाजाचं अशोक डिंडला बाद केल्यानंतर वाटलं होतं दडपण असेल परंतु या दडपणालाही न जुमानता आम्ही सातत्य आणि कंटिन्युटी ठेवण्याचा प्रयत्न करू हे सांगत असताना बॅट्समन केतन आणि रवी आतापर्यंत 4 चेंडू खेळला बॅट्समन रवी 10 धावा वसूल केल्या 1 चेंडू खेळला केतन आणि 1 धाव इंडिव्हिज्युअल यावेळेस एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय चेंडू रिलीज केल्यानंतर अंपायरकडे बघणं आणि निश्चितच आशाभूत नजरा ठेवणं हे गोलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय कारण साहिलला वाटतंय की हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे अंपायर वाईट देत आहेत की काय आणि कधी कधी घाबरलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा काही गोलंदाज अंपायरकडे आशाभूत नजरेने बघतात गड बॉल यावेळेस मात्र कमबॅक केलाय गोलंदाज साहिलने धावसंख्या स्थिरावली 26 धावा अजूनही विजयासाठी 20 चेंडू आणि 26 धावांची गरज गोलंदाज तयार साहिल त्यावेळेस फुलटॉस बॉल होता हो इनफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंटला पाहायला मिळेल तत्पूर्वी एक सिंगल धाव मिळेल आणि या एका सिंगलने मांडा संघाची धावसंख्या धावपलकावर 25 धावा 25 रन्स दुसरं षटक मार्गस्थ आहे 5 चेंडू फेकून झाले आतापर्यंत एकंदरीत 11 चेंडूंचा खेळ झालाय 25 धावा धावपलकावर लागताना पाहायला मिळतील येणारे 19 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज अर्ध काम पूर्ण अर्ध अपूर्ण परंतु अर्ध अपूर्ण म्हणून जमणार नाही ग्लास अर्धा रिकामा नाही तर ग्लास अर्धा भरलेला आहे ही कॉन्फिडन्स लेवल ठेवावी लागेल जबरदस्त क्लास क्रिकेटचा क्लास चेंडू गॅप मधून निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील चार धावांचा वेग गुल मोहरीप्रमाणे वेलीप्रमाणे मजबूत पकड निर्माण करतो एखाद्या खांबाला जणू काही धावा चार ने पुढे सरकतील रन्स मिळतील चार आणि या चारच्या मदतीने 29 धावा धावपलकावर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा हाणामारीचं षटक यावेळेस पाहायला मिळालं मांडा संघ वर्चस्व गाजवतो दुसरा ओव्हर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज कल्पनेचा कावर मनामध्ये उठलाय पिंपळा क्षेत्रक्षणाच्या डोक्यामध्ये आत्ता मात्र यावेळेस विचार करून जमणार नाही प्रत्यक्षीकरणाला
129 धावा धावपळक्यावर। येणारे 17 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल या मॅच मध्ये मांडा संघाला। यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केला, फुटबॉलला महत्व नव्हतं, परंतु लाईन खराब आहे, आउट ऑफ द ऑफ स्टंप्स, अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या बाहेर होता हा चेंडू, नक्कीच वाईड बॉल। तुमचे वर्मा सर, त्यांच्या डोळ्यातून अर्थातच प्रत्येक गोष्ट पारदर्शकपणे पार पडली जाते, म्हणून की काय जणू काय ही नजर कटाक्ष आहे। ज्या पद्धतीने कर्णाने नजर ठेवली होती टिटवीवर आणि सगळे बाण तिच्या गळ्यामध्ये ठेवले होते त्या पद्धतीने नजर आहे। अडोतीस धावा धावपळक्यावर जवळपास विजयाकडे आगेकूच करतोय मांडा संघ। येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असेल। अजूनही आत गडी डगआउट मध्ये पुंजी ठेवून आणि हच्छा राखून मांडा संघ बॅटिंग करतोय। रवी डिंडाला बाद केलं होतं, अशोक डिंडाला बाद केलं होतं, त्यावेळेला वाटलं होतं दर्पण असेल, परंतु सगळीची सगळी जबाबदारी चेकिंग करतोय। यस, यापूर्वीच्या चेंडूवर चौकार होता, कन्फ्युजन क्लिअर। दूध का दूध और पाणी का पाणी, टेनटेक लाईव्ह, हॅट्स ऑफ, सलाम असेल तुम्हाला, कारण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुम्ही पारदर्शकतेने दाखवता। बॅक टू क्रिकेट जाऊ आपण या मॅचकडे। येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये मांडा संघाला। रवी आणि संकेत जणू काय रथ पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे आणि हा विजयाचा हुकमी एका बॅट्समन रवीने आज बाजरी केली गेली। हा प्रकार बॉल यावेळेस मात्र ऑफस्टंपवर थोडे शफल होते, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, तसं पूल केलाय, परंतु यावेळेस मात्र टॉप पेज लागले, शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षण झालं, रन्स मिळतील एक आणि एका धावेने धावपळ पुढे सरकेल। 38 धावा धावपळकावर येणारी 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये मांडा संघाला। नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना डॉर्ली आणि ताडाळी। ताडाळी संघानं नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, पुढील मॅच आम्हाला चांगली पाहायला मिळेल। जणू काही आमचे पाहुणे संघ आहेत, दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले, डॉर्ली संघ आणि ताडाळी संघ। ताडाळी ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झालाय। तत्पूर्वी जाऊ आपण या महत्वपूर्ण मॅचकडे। 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये मांडा संघाला। दोन गडी गमावलेत,
धावाई धावफलकावर 38 विजयासाठी 12 धावांची आवश्यकता तब्बल 50 धावा अर्धशतक कंप्लीट करायचे आहे विजयाचं स्वप्न ते असेल आणि यावेळेस मात्र जोपर्यंत स्वप्न पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत झोप घेणार नाही ही चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळेल तुषार विशाल विशाल ओके म्हणून की गाय 12th मानला मित्रांनो महत्त्व आहे तो बिचारा तुमचा पाठीराखा असतो आणि संघाचा प्रतिनिधी असतो नक्कीच आम्ही आवर्जून उल्लेख करू आमच्या गोटेकर संघाचा दादू 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता कॉन्सन्ट्रेशन ऑन मॅच जातो आपण मॅच कडे विशाल पहिला बॉल त्यावेळेस आपल्याकर बॉल जबरदस्त फटका प्रहार केला जातोय मान माउस ओवर बिरो चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रस मिळतील या चेंडूवर 4 जैसी नसीहत वैसा धमाका ए तो सिर्फ आगाज है अनजान अभी बाकी ओहो हो 4 धावा तर आल्या विजयासाठी 8 धावांची आवश्यकता 11 चेंडू आणि 8 धावा तू काय पहिल्या चेंडूवर इरादा मात्र पक्का केला आणि यावेळेस चेंडूला दिशा दिली मी तर म्हणेन थोडस पूल केलं चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळाला 4 हा येतो चौकार 42 धावा धावफलकावर विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असेल चेंडू राहिले जास्त आणि धावा आहेत मात्र कमी यावेळी समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं जर 8 चेंडू आणि 11 धावा तर मात्र या मॅचमध्ये आमच्या प्रेक्षकांना सुद्धा मजा आली असती यावेळेस थोडीशी मजा कमी होते परंतु मजा घेत आहे डगआउट मांडा संघाचे अर्थातच वाटलं होतं डगआउटला की ज्यावेळेला मांडा संघाचा अशोक डिंडा बाद फिराय त्यावेळेला मात्र ही मॅच आमच्याकडे राहील की नाही हा प्रश्न परंतु या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित न राहता बॅट्समन रवीने 8 चेंडूची खेळी आणि 20 धावा बनवल्या धावफलकावर यावेळेस हा प्रकार बॉल पूल यावेळेस एलिव्हेशन आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट योग्य होती वॉर कॅच जबरदस्त जेल पकडला गेला वन डॉली कॅच वन वर विकेट डाऊन तिसरा झटका लागताना मांडा संघाला आतापर्यंत धावसंख्येची 42 येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज सामना अजूनही संपला नाही गोलंदाज सांगत असताना न्यू बॅट्समन मुकलीज भाई कधी कधी असं म्हटलं जातं की नीक नेम आम्ही लवकर लक्षात ठेवतो आम्ही मनीष कोलेकरला बघितलंय दीपक सर माहीत असेल आम्हाला आपल्याला की पांड्या नावाने प्रसिद्ध आहे आणि ज्यावेळेला मात्र आमचे अंपायर डान्स करतात त्यावेळेला मात्र आम्ही गोट्या अंपायरला सुद्धा बघतो अर्थातच एक एक खेळाडू आमच्या नजरेमध्ये भरले गेले आणि आज मात्र मुकलीज भाई स्ट्रायकिंग एंडवर असतील मांडा संघ बाळाचे पाय पाळण्यात दिसतात परंतु आज मुकलीज भाई बघू काय करतील या मॅच मध्ये येणारे 9 चेंडू आणि 7 धावांची गरज पहिलाच बॉल फेस करेल बॅट्समन अतिक अर्थातच मुकलीज येणारे 9 चेंडू आणि 7 धावा हा प्रकार बॉल क्यावर्स मात्र हलक्या बॅकलिपने यावेळेस मात्र चेंडूला रोखून दिलाय चेंडू निघून जाईल डीप कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे फंबल झालाय चेंडू हाताला ब्रश करून निघून गेलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 4 मांडा संघाचा मुकलीज भाई दाखवत असताना यस आय एम अ प्लेयर यस डगआउट मध्ये तुम्ही फक्त टाळ्यांचा प्रतिसाद द्या मित्रांनो मॅच महत्वाची आहे थँक्यू सो मच मांडा टीम यावेळेस डिफेन्स शॉट क्रिकेटचा क्लास अव्वल दर्जा दाखवला मुकलीजने यावेळेस एक सिंगल धाव 48 धावा धावफलकावर आणि विजयासाठी फक्त आणि फक्त मांडा संघाला 2 धावांची गरज 7 चेंडू आणि 2 धावा सोपं समीकरण बनलंय जणू काय विजयाचा सुगंध आणि विजयाच्या उंबरट्यावर असणारा संघ मांडा संघाला आपण बघतोय
Yes, inari sat chinwani vijayasari dhoon dhavanchi karat. Overpitch ball, stand and deliver. Elevation ahe, distance matra ajibat nahi hai. Deep madhishat rakshak, judgment chukri gili. Karikam sampla, chin runi gunzail. Extra cover, boundary line cha bahir. Rats will feel char, vijayasa shankar atka nara. Vijay shot che toh hai, mana sangha. Jinkla, congratulations. Tautuk karo ami mukliz bhai cha. Zabarvast batting adikani keli. Don chinu kheda, ani ya don chinu madhe mukliz bhai cha nama var. Dava adikani pahela maya liya. Tebal 5